भारतीय वन कायदा 2019 विरोधात श्रमजीवी संघटनेनं आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावरती जंगलातील पालेभाज्या घेऊन धडक मोर्चा काढला. हा कायदा आदिवासी लोकांवर अन्यायकारक असून आदिवासींचं जीवन ज्या जंगलांवर आधारित आहे त्यांच्यावरती गदा आणणारा असल्याचं सांगत संघटनेकडून या धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आता आमच्या धडक मोर्चामध्ये केंद्र सरकारने आदिवासींचा जो काही वनावर अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेण्याचा एक नवीन कायदा सरकार आणत आहे आणि त्याचा मसुदा या महाराष्ट्र सरकारला पाठवलेला आहे आणि तो आमचे संघटनेचे संस्थापक आदरणीय योग भाऊ यांच्या हाती लागला. जेव्हा त्या मसुद्याचा आम्ही अभ्यास केला तेव्हा या आदिवासींचं जीवन सर्व उद्ध्वस्त होणार आहे आणि पर्यावरणाच्या नावाखाली हा एक नवीन कायदा आणतात आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचं प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यावर आम्ही मोर्चा काढलेला आहेत आणि आम्ही यापुढे करणार आहोत.